शेतकरी मित्रांनो नमस्कार नु? टेक्नो फार्मिंग वर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरोमंडल या कंपनीच्या कॅनिस्टर या कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत माहिती घेत असताना त्यातील घटक असेल त्याचे मोड अपॲक्शन असेल तसेच ते कोणकोणत्या कीटकांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपल्या मिरची पिकात पांढरी माशी थ्रिप्स व लालकोळीचा एकाच वेळी जर का प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असेल तर अशावेळी आपण कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीच्या कॅनिस्टर या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपल्याला चांगले नियंत्रण मिळते तर आज आपण कॅनिस्टर या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कॅनिस्टर या कीटकनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल कॅनिस्टर या कीटकनाशकात आपल्याला दोन घटक हे पावास मिळतात याच्यामध्ये हेक्झिथिझॉक्स हे तीन पॉईंट पाच टक्के व डायफेनथ्युरॉन हे बेचाळीस टक्के डब्ल्यू डी जी म्हणजेच वॉटर डिस्पर्सिबल ग्रॅन्युअल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पावास मिळते हे एक प्रकारचे ब्रॉड स्पेक्ट्रम कीटकनाशक आहे व याची जर का आपण ऑफ ॲक्शन बघितली तर हेक्झाथिझॉक्स शेतकरी मित्रांनो हे थियाझोलीन या गटातील कीटकनाशक आहे जे कॉन्टॅक्ट व क्रियेने आपल्याला कीटकांवरती नियंत्रण देत असते तसेच याचा वापर आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत करू शकतो शेतकरी मित्रांनो म्हणजेच हे कॉन्टॅक्ट व स्टमक ॲक्शनने परिपूर्ण असे कीटकनाशक आहे व वा याचा वापर आपण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने डायफिनथ्युरॉन हे कीटकांच्या मायटोकॉन्ट्रियल शोषणावरती परिणाम करते व कीटकांचे त्या ठिकाणी स्रोत हे नष्ट होत असतात त्याच्यामुळे कीटक हे पॅरलाइज होतात परिणामी त्या ठिकाणी ते कीटक मरण पावत असतात शेतकरी मित्रांनो कॅनिस्टर हे आपल्याला किटकांवरती ब्रॉडस्पेक्ट्रम नियंत्रण त्या ठिकाणी देत असते हे किटकांच्या सर्व अवस्थेवरती काम करते म्हणजे अंडी आळ्या निंब व प्रोड अशा अवस्थांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने ते नियंत्रण देत असते याची फवारणी केल्यावर याच्यात लाँग रेसिड्युअल ॲक्शनमुळे हे दीर्घकाळ आपल्याला नियंत्रण देत असते तसेच फवारणी केल्यावर पिकात हा फायटोटॉनिक इफेक्ट आपल्याला पाहावयास मिळतो म्हणजेच की पीक हे हिरवेगार व शेंडा हा निघताना दिसून येत असतो शेतकरी मित्रांनो याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर मिरची टमॅटो कारली काकडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो तसेच हे आपल्याला कोणकोणत्या कीटकांवरती नियंत्रण देत असते तर आपल्या पिकातील जे काही पांढरी माशी थ्रिप्स ॲफिड्स त्याच पद्धतीने लालकोळी अशा विविध रशोषक किडींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कॅनिस्टर हे कीटकनाशक देत असते तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण एकरी दोनशे साठ ग्रॅम एकर घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो तसेच प्रति लिटर पाण्यासाठी आपण एक ते दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर ही तीन तासांची आहे म्हणजे फवारणी केल्यावरती तीन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कीटकांवरती मिळत असते तसेच फवारणी केल्यावर आठ ते दहा दिवस आपल्याला पिकांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे पाहावयास मिळते शेतकरी मित्रांनो हे एक चांगले कीटकनाशक आहे व मिरची पिकातील रसोषक किडींवरती आपण याचा वापर करू शकतो तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हे मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीच्या कॅनिस्टर या कीटकनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद